मलिकांना सोबत घेणे हे भाजपनं मान्य केल्याचं दिसतंय असं म्हटलंय जयंत पाटलांनी. मुलीला तिकीट दिल्यास चालेल पण मलिक नको असा तोडगा काढलेला दिसतोय अशी शंका जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे. मलिक अजित पवारांसोबत जाण्यावरून जयंत पाटलांची ही प्रतिक्रिया आहे. विधानसभेला तिकडच्या बाजूने देवेंद्र अजित पवारांच्याकडून नवाब मलिक यांच्यावर अतिशय गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे बहुतेक भारतीय जनता पक्षाने त्यांची मुलगी उभी राहिली तर चालेल पण नवाब मलिक नको असं काहीतरी सोल्युशन काढलेलं दिसतंय. थोडक्यात भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलेलं आहे नवाब मलिक यांना बरोबर घेईल असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे नवाब मलिकांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षानेच केलेले आहेत आणि अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यामुळं त्यांची जवळीक भारतीय जनता पक्ष करते असं आता चित्र समोर येते.